नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि अपडेट आलेला आहे, ज्यामध्ये बीडचे शेतकरी मालामाल झालेले आहेत। कंपनीच्या चुकीमुळे खात्यात जवळपास 12 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। यामध्ये बघितलं तर बजाज अलायन्स कंपनीच्या एका चुकीमुळे जवळपास 12,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 कोटी रुपये जमा करण्यात आलेले। एकीकडे शेतकरी जे आहेत आंदोलने करत असतो पीक विमा मिळवण्यासाठी, पण यामध्ये बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे आहेत चुकी एका कंपनीच्या एका चुकीमुळे जवळपास 12 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत। यामध्ये बघितलं तर महत्त्वाचं आहे की बीडमध्ये ही बजाज अलायन्स कंपनी मागील 2-3 वर्षापासून नाहीये, फक्त बीडमध्ये जी कंपनी आहे आता जी केंद्र सरकारची जी कंपनी आहे त्यामार्फतच पीक विमा काढला जातो। बीड पॅटर्नानुसार जे आहेत पीक विम्यांची सर्व जे प्रोसेस आहे केली जाते बीडमध्ये। आणि यामध्ये बघितलं तर आता जी बीडमध्ये जी चुकीच्या कंपनीच्या चुकीमुळे जवळपास 12 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत, आता ते परत मिळवण्यासाठी कंपनी जी आहे बँकेमध्ये अर्ज दिलेले पत्र दिलेलं आहे, त्यामध्ये जे तुमच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले ते होल्डओव्हर करण्याची जी प्रोसेस आहे बजाज अलायन्स कंपनीकडून करण्यात येत आहे। आता महत्त्वाचं आहे की जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना मेसेज गेलेले तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता काही शेतकऱ्यांनी हे पैसे खर्चून टाकलेले आहेत, काही शेतकऱ्यांनी पैसे बँकमधून काढलेले आहेत। आता बँकमध्ये जरी होल्ड लागलेला असला तरी मात्र हे पैसे कंपनीला कधी जाणार, कधीही हे 12 कोटी रुपये जमा होणार हे महत्त्वाचं असणार आहे। आता जरी शेतकऱ्यांचा फायदा झालेला असला तरी मात्र कंपनी जी आहेत शेतकऱ्यांकडून हे पैसे परत घेण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी धन्यवाद।